सुहास बाबर सावर ऐका फुडल्या हका। खानापूर मतदारसंघातले युवा नेते विद्यमान आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांचा वाढदिवस साजरा झाला। भविष्यातील आमदार अनिल बाबर यांचे राजकीय वारस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। यदा कदाचित आमदार बाबर यांना अपात्र ठरवले तर सुहास बाबर हेच बाबर गटाचा आमदारकीचा चेहरा असतील। आमदार अनिल बाबर स्वतः मैदानात असणे आणि सुहास बाबर मैदानात असणं यात खूप फरक राहणार आहे। अनिल बाबर यांना विधानसभेची निवडणूक जेवढी सोपी जाणार तेवढी सुहास बाबर यांना अवघड जाऊ शकते। 2014 निवडणुकीत अनिल बाबर यांना आमदार करण्यात सुहास बाबर यांचा मोठा वाटा होता। त्यावेळचे त्यांचे संघटन, कामाचा झपाटा, लोकसंपर्क मोठा होता। त्यांच्या बळावरच अनिल बाबर अपयशाची कोंडी फोडून आमदार झाले। त्यावेळी अवघ्या मतदारसंघात सुहास बाबर यांचे कौतुक झाले। गेल्या काही वर्षात त्यांचे संघटन, त्यांची सक्रियता तेवढी राहिलेली नाही। सुहास बाबर शिथिल पडले आहेत असं वाटतं। वडिलांची 4 टर्मची आमदारकी, कट्टर कार्यकर्त्यांची फौज अशा अनेक जमेच्या बाजू त्यांच्याकडे आहेत, पण येणाऱ्या काळात निव्वळ वारसा सांगून चालणार नाही, काम दाखवावं लागणार आहे। सुहास बाबर यांची 2014ची प्रतिमा आणि आजची प्रतिमा यात फरक आहे। सुहास बाबर काहीसे मागे पडल्यासारखे झाले आहेत। त्यात सुहास बाबर यांनी तालुका पंचायत समितीत आणि जिल्हा परिषदेत आपली चांगली छाप पाडली होती। सध्या तरी तेच बाबर गटाचे राजकीय वारस आहेत। त्यांना विधानसभेच्या मैदानात आपले नाणे खणखणीत वाजवायचं असेल तर पायाला भिंगरी बांधून पळावं लागेल, पूर्ण बाबर गट एकजीव करावा लागेल। वडिलांच्या ताकदीचा, ऊर्जेचा आदर्श घेत समाजातल्या सर्व घटकांशी जोडून घ्यावं लागेल। आमदार बाबर यांच्यासारखी प्रशासनावर आणि लोकांच्यावर पकड ठेवावी लागेल। सुहास बाबर यांच्याकडे चांगली क्षमता आहे, पण त्यांनी स्वतःला गांभीर्याने घ्यायला हवे। त्यांना वैभव पाटील, गोपीचंद पडळकर असे तगडे स्पर्धक असणार आहेत। हे दोघेही कमालीचे चिवट व झुंजार आहेत। त्यांना टक्कर द्यायची असल्याने सुहास बाबर यांना जोरदार तयारी करावी लागेल। अवतीभवती जमा केलेल्या चौकडीतून बाहेर पडावे लागेल। सोबतचे काही बेजबाबदार चेहरे बाजूला करावे लागतील। त्यांना ठराविक अंतरावर ठेवून चांगली माणसं, चांगले कार्यकर्ते जवळ करावे लागतील। अन्यथा अवतीभवतीचे टोळके भविष्यात अडचणीचे ठरू शकते। अख्ख्या मतदारसंघात बाबर पार्टीत 2 गट आहेत। एक गट आमदार बाबर यांचा व दुसरा सुहास बाबर यांचा। वेळीच हे दोन्ही गट आपापसात सांधावे लागतील, अन्यथा आमदार बाबर यांना मानणारा ज्येष्ठांचा गट सुहास बाबर यांना फारशी साथ देऊ शकेल याची शाश्वती नाही। यातले अनेक जण त्यांच्यावर नाराज आहेत, त्यामुळे या 2 गटातले मनभेदाचे अंतर कमी करावे लागेल। सुहास बाबर यांना ही सगळी माणसं जोडून घ्यावी लागतील। त्यांना सावधपणे पुढल्या हाका ऐकाव्या लागतील।